महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे के जन्मदिन पर नवी मुंबई मनसे जिलाध्यक्ष गजानन काले ने एक महत्वपूर्ण घोषणा करते हुए कहा है कि नवी मुंबई मनसे आज से अगले एक साल तक करीब 53,000 पुस्तकें बांटेगी। उन्होंने कहा कि जिसे भी पुस्तक चाहिए हमारे नंबर पर संदेश भेजे और पुस्तक की जानकारी दे, हम पुस्तक उसके घर तक पहुँचा देंगे। गजानन काले ने कहा कि हमारा उद्देश्य है कि लोग पढ़ें और अपना ज्ञान वर्धन करें ताकि उन्हें इतिहास से लेकर समाज के विभिन्न मुद्दों की जानकारी प्राप्त हो सके। उन्होंने कहा कि हम कुछ ऐसी छोटी पुस्तकें भी बांट रहे हैं जिसमें छत्रपति शिवाजी महाराज, सावरकर समेत अनेक महापुरुषों के बारे में संपूर्ण जानकारी कुछ ही शब्दों में दे दी गई है। हम लोगों के समय का महत्व समझते हैं, इसलिए ऐसे कदम उठा रहे हैं जिससे सबको कम समय में ज़्यादा से ज़्यादा जानकारी मिल सके। उन्होंने कहा कि हमें दावा नहीं करते कि इन किताबों में किसी भी महापुरुष के बारे में पूरी जानकारी दी गई है, लेकिन हाँ इतनी जानकारी जरूर दी गई है जिससे वे समझ सकेंगे कि उन लोगों को महापुरुष क्यों माना जाता है और उनको आज भी सम्मान क्यों दिया जाता है। हमारी आने वाली पीढ़ी हमारे महापुरुषों के बारे में जान सके, यही हमारा उद्देश्य है। नहीं, मुळात खरं म्हणजे तर सगळ्यात चांगले मित्र असं म्हटलं जातं की पुस्तक हा सगळ्यात चांगला मित्र असतो आणि राजसाहेब ठाकरे आणि पुस्तक हे कायम एक नातं राहिलेलं आहे। म्हणजे आत्ताही लोकसत्ता लाईव्हला जी काही मुलाखत पाहिली असेल तर या महाराष्ट्रात राज्याचं नेतृत्व करावं आणि ते अभ्यासू पद्धतीने साहेबांच्या हॉलमध्ये गेलात की पुस्तकं असतात, त्यांच्या स्टडी रूममध्ये गेलात की पुस्तकं असतात, ते जिथून मुलाखती देतात त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर पुस्तकांचं कपाट असतं। त्यामुळे आमचं बरेच दिवस डोक्यात होतं की पुस्तक याला केंद्रस्थानी मानून काहीतरी कार्यक्रम हवा आणि राजसाहेबांचा हा 53वा वाढदिवस आहे। जाहीर कार्यक्रम घेणं हे कोविड अजूनही गेलेलं नाही आहे, राजसाहेबांनी जसं पत्रात लिहिलं होतं, त्यामुळे जाहीर कोणत्याही हॉलमध्ये मोठा कार्यक्रम घेणं आम्ही यावेळी टाळलं आहे। 53व्या वाढदिवसानिमित्त 53,000 पुस्तकं असा एक ज्ञानार्पण सोहळा की पुस्तक घरोघरी अभियान आम्ही पूर्ण वर्षभर राबवतो। म्हणजे 14 जून 2021 ते 14 जून 2022 संपूर्ण एक वर्षामध्ये नवी मुंबईतल्या नवी मुंबईकरांकडे 53,000 कुटुंबांकडे आम्ही जाणार आहोत आणि प्रत्येकी एक पुस्तक जाऊन आम्ही त्यांना भेट देणार आहोत। अशा पद्धतीने आम्ही ते पॅम्पलेट्स पण केलेलं आहे, त्या पॅम्पलेट्समध्ये आम्ही पुस्तकांचे पर्याय दिलेले आहेत, म्हणजे 100 पुस्तकं आम्ही त्यामध्ये दिली, अगदी पाडगावकरांपासून ते माडगुळांपर्यंत, त्यानंतर अच्युत गोडबोलेंपासून ते शिवाजी सावंतांपर्यंत अशी विविध पुस्तकं दिली। 100 पुस्तकातलं कोणतंही एक पुस्तक आपण सिलेक्ट करावं आणि आम्हाला व्हॉट्सअपवर कळवावं किंवा QR कोडच्या माध्यमातून आम्हाला कळवावं, आम्ही ते पुस्तक आपल्याकडे पुढच्या वर्षभरात आणून देऊ। 14 तारखेपासून आम्ही याचा प्रारंभ करतो आहे, असं एक अत्यंत उत्तम आणि स्तुत्य उपक्रम आम्ही सुरू केलेलं आहे। नाही, 14 जून 2022 एक वर्ष, कारण 53,000 फॅमिलीज आहेत, 53,000 कुटुंब आहेत, त्यामुळे ते काय आम्ही लगेच एका दिवसात तिथे पोहोचू शकत नाही। आजपर्यंत आमच्याकडे आकडा आहे की 2,000 लोकांनी नोंदणी पण केलेली आहे, 2,000 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। म्हणजे ही 2,000 पुस्तकं आम्ही मागून पुढच्या 8-10 दिवसांमध्ये, म्हणजे 14 पासून उद्यापासून, उद्या समजा 100-200-500 लोकांकडे जाऊ, पुढच्या दिवसांमध्ये 100 लोक, तर 2,000 नोंदणीसुद्धा आमच्याकडे झाली। म्हणजे आम्ही अजून प्रारंभ पण केला नाही आहे पूर्ण, आम्ही नुसतं फक्त त्याचं पॅम्पलेट्स टाकलं आहे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया टाकलं आहे, तर लोकांची नोंदणी सुरू आहे। नवी मुंबईकरांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे, पाडगावकर असतील, प्रबोधनकारांची जीवनगाथा असेल, अशा विविध पुस्तकांना भरपूर मागणी आहे नवी मुंबईकरांची, तर त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि आमच्या नेत्याला आवडणारा कार्यक्रम आम्ही करू शकलो याचं एक नक्की समाधान। नाही, बिलकुल, म्हणजे आता खरं म्हणजे आम्ही असं केलेलं आहे की खूप छोटी पुस्तकं आहेत ती मुळात, कारण म्हणजे आपल्याकडे वाचन चळवळ खूपच मागे पडलेली आहे, तर छोटी छोटी पुस्तकं आहेत, काही 100 पानांची आहे, काही 150 पानांची आहे, 200 पानांच्या आतमध्ये, 100 ते 200 पानांच्या आतमध्ये 138 पानांचं एखादं पुस्तक आहे, वेळबहुमोळ आमचं अनिल शिदोरे सरांचं एक पुस्तक आहे, छोटं पॉकेटबुक आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने ते पुस्तक आहे, पण आपल्या वेळेचं महत्त्व काय आहे असं एक सुंदर विवेचन आहे। जयसिंगराव पवारांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची काही पुस्तकं आहेत की शिवछत्रपती एक मागवा, संभाजी राजांवरती काही पुस्तकं आहे जी नवीनच आत्ता मनोविकास प्रकाशनने काढली, अशी एक छोटे घाणी पुस्तकं की त्या 138 पानांमध्ये पण आम्हाला संभाजी राजे कळले पाहिजे, त्या 100 पानांमधून पण आम्हाला महाराज कळले पाहिजे, वेळेचं महत्त्व काय ते आम्हाला त्या 50 पानांमधून कळवं, अशी खूप छोटी घाणी पुस्तकं दिलीत। ही काही सर्वोत्तम पुस्तकं आहे असं काय आम्ही म्हणत नाही, म्हणजे ही सगळ्यात चांगली पुस्तकं आहे राज्यातली देशातली असंही आमचं काय म्हणणं नाही,
आमच्या आवाक्यात आम्हाला जी वाटलं ते आम्ही सध्या सिलेक्ट केलं. जर लोकांनी चांगले पर्याय दिले, जर लोकांच्या चांगल्या सूचना असतील, तर पुढच्या यादीमध्ये अजून आम्ही 50-100 पुस्तकं ॲड करू. जर काही लोकांना वाटलं की इंग्रजी पुस्तकांचे पर्याय आहे, तर त्याची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न आम्ही सध्या तरी आम्ही मराठी पुस्तकांचा भरणा केलेला आहे, की ज्यात चांगली पुस्तकं असतील आणि लोकांना किमान वाचनाची आवड निर्माण होऊन आपल्या महापुरुषांबद्दल कळेल, अगदी सावरकरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत अशी पण पुस्तकं आहे. श्रद्धा अंधश्रद्धेवर नरेंद्र दाभोळकरांची पुस्तकं आहे, श्याम मानवांची पुस्तकं आहे, तर अशी वेगवेगळी पुस्तकं आम्ही याच्यामध्ये घेतलेली आहेत.